ड्राय डेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकूण 10 गुन्हे दाखल केले असून 88,000 रुपयांची देशी विदेशी आणि हातभट्टी दारू जप्त केली. दरवर्षी 30 जानेवारी रोजी हुतात्मा दिनानिमित्त ड्रायडे पाळला जातो. ड्रायडेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने जिल्हाभरात विशेष मोहिमेत एकूण 10 गुन्हे दाखल केले असून 88,255 रुपयांची देशी विदेशी तसंच हातभट्टी दारू जप्त केली. याबाबत अधिक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली. जानेवारीला हुतात्मा दिनानिमित्त राज्यभरात कोरडा दिवस पाळला जातो. या कोरडा दिवसाच्या अनुषंगाने सर्व दारू दुकाने बंद ठेवली जातात. ड्रायडेच्या दिवशी अवैध दारूची विक्री निर्मिती तसेच वाहतूक होऊ नये याकरिता राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 30 जानेवारी रोजी जिल्हाभरात मोहीम राबवली असता सदर मोहिमेत एकूण 10 गुन्हे नोंदवण्यात आलेले असून एकूण 88,000 रुपयाची दारू जप्त करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक निरीक्षक सहायक निरीक्षक व जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडलेली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपाधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सुनील कदम, सदानंद मस्करे, गुलाब जाधव, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, सुनील पाटील, सुरेश झगडे, अंकुश अवताडे, मानसी वाघ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, मुकेश चव्हाण, सिद्धाराम बिराजदार, जवान शोएब बेगमपुरे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, नंदकुमार वेळापुरे, प्रकाश सावंत, वसंत राठोड, योगीराज तोगी, प्रशांत इंगोले, तर वाहनचालक रशीद शेख, रामचंद्र मदने आणि मारुती जडगे यांनी पार पाडली.